कॉर्पोरेशनकडून समाधानानंतरच काय डिसिजन घेता येईल. ठीक आहे, मग नंतर बोलतो. अशी काय पाहतेस पहिल्यांदाच पाहिल्यासारखं? नाही, इथे मी आले अनेकदा, पण सजावट पहिल्यांदाच बघते. आहे कुठे सजावट? तेच तर म्हणते मी की तुमच्यासारख्या रसिक माणसाने सजावट करू नये म्हणजे मला आश्चर्य वाटते. रसिकतेचे पुरावे असे भिंतीवर टांगायचे नसतात, ते वेळ येईल तेव्हा योग्य जागी सांगायचं असत. तुम्ही या विषयातले ग्रँड मास्टर आहात, मी काय बोलणार, आम्ही आपली साधी माणसं. हो हो हो, नाटकं पुरे झाली. बोल, तुमच्याशी नाटक कसं करेन मी? पैसे देत आहे ना माझे. आत्ता कशी लाईनीवर आली? तू मागितलेली रक्कम. थँक्स. आता पुढे 2-3 महिने तरी माझ्याकडे काही मागू नकोस. स्लॅक पिरियड चाललंय माझं. स्लॅक पिरियड? असे कितीतरी स्लॅक पिरियड पचवले असतील के एन पी बिल्डर्सनी. तुला माझी काय कुंडली मांडून बसलीस काय? है कुंडली काय मांडायची त्यात? हां, एक मात्र आहे की मी तुमच्या आर्थिक उलाढालींवर आणि तुमच्या कंपनीच्या शेअर्सवर मात्र बारीक लक्ष ठेवून आहे. काय ठेवावंच लागतं, नाही तर आमचं कसं चालणार, नाही का? सध्या काय मागू नकोस मात्र बस. हो, मी तुम्हाला सांगायचंच विसरले, मी ह्याच्या पुढे पैसे मागायला येणार नाही. मी जी गाडी घेते ना, त्याचे इन्स्टॉलमेंट तुम्हीच भरायचे. कोणती गाडी? झेन. मी तुला झेन का मर्सिडीज ते विचारत नाहीये, तुझ्या गाडीशी माझा काय संबंध? पण माझ्याशी आहे ना, मग माझ्या गाडीच्या इन्स्टॉलमेंटशी तुमचा संबंध आहे. सगळे चेक्स रेडी करून ठेवा, संध्याकाळी फोन करून सांगेन मी तुम्हाला. म्हणजे काय, आयत्या वेळेला गोंधळ व्हायला नको, मी उद्या परवा येऊन घेऊन जाईन. नाही, तू नको येऊस, मी माझ्या पिऊनला पाठवतो तुझ्याकडे, तू नको येऊस. दॅट्स गुड. ओके, बाय. आपण मला बोलवलंच सर. या, आले तुमचे टाईप सेटर, आता आम्हाला निघायला हवं. ओके, बाय. पारखी, अगदी वेळेवरती आलात ना बोलवता. साहेब, तुम्ही कुणाला किती वेळ सहन करू शकता याची पूर्ण कल्पना आहे साहेब मला. नाही, पण ही भयम एक क्षण सुद्धा सहन करू शकत नाही. करावं लागेल साहेब, नाही लाजा, 1-5-10 मिनिटं यांना द्यावी लागतात. काय करणार, तेवढं मार्जिन ठेवून मी बरोबर आलो. बघा, आता रिलॅक्स व्हा. तुमचा मूड बदलणारी बातमी आणली आहे साहेब. काय बातमी? संध्या सानेचा पत्ता मिळाला, पोस्टल ॲड्रेस. तो पोस्टल ॲड्रेस ठेवा तुमच्याकडेच, मला काय तिला खुशालीचं पत्र पाठवतंय काय? मग मी काय करू साहेब? अहो, तिच्या घरी पोहोचा आणि नंतर काय करायचं तुम्हाला सगळं माहिती आहे ना. जा जा जा, लगेच लगेच कामाला लागा तुम्ही. आणि तुम्हाला जाताना मला एखादरी पेन किलर देऊन मी लोकं गेलं माझं पार कामात. ठीक आहे साहेब, निघालोच. आता ती बया मिळेपर्यंत त्यांचं डोकं दुखेल, ताप भरेल, गरगरायला लागेल. नेहमीच चिंता म्हणेला चिंता फार.